आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्या येथून रेणुका देवीचे जग सौंदतीला रवाना. चिकोडी तालुक्यातील बेडक्या येथील मोठ्या प्रमाणात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने सौंदतीसाठी भक्त रवाना झाले. बेडकेळ येथील रेणुका मातेचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. आज येथून ऐतिहासिक यात्रेसाठी भक्त रवाना झाले. रेणुका देवीचा जग आज येथून रवाना झाला. चार बैलगाड्या, ट्रॅक्टर, सवारी आज रवाना झाली. गावातील प्रमुख मार्गावरून डोंगराला पारंपरिक पद्धतीने भक्त रवाना झाले. बेडकियाळ येथून पहाटे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज देवालयात रेणुका देवीची आरती करून भक्त रामनगर, आंबेडकर नगर व कुगे माळ्यापासून यल्लमा देवीचा जय जयकार करत भक्त रवाना झाले. यावेळी बेडकियाळ येथील नेते, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, प्रशांत मुदाई, बाबूराव नारे, अशोकराव शिंदे, कुमार धनापगोळ, बाळू मगदूम, भरत समगे, भीमा पाटील, कुमार धनापगोळ, भरत थरकार, शीतल बेनाडे, प्रशांत अमन गोंडावर, वसंत मोरे, अण्णाप्पा नारे, शांतीनाथ दानवाडे व रेणुका भक्त सदस्य उपस्थित होते. जगसेवा देण्यासाठी कस्तुरी मेळकळली, प्रकाश कांबळे, सहदेव कुंभार, महादेव परीट, सुशांत, अमित गावडे हेही सौंदती डोंगराकडे रवाना झाले आहेत. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी जोगळभावी सत्यावा येथे नित्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी डोंगरावरील पौर्णिमासाठी सहभागी होणार आहेत. बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी बेडखेळ येथील कल्याण बागेतील यात्रा होणार असल्याचे कैलासवासी अण्णासाहेब शिंदे भक्त मंडळाकडून सांगण्यात आले आहे. महानकर न्यूजसाठी बेडखेळहून कृष्णा आरगे.